भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा ओक आणि शेकापला लागलेली गळती अद्यापही सुरूच आहे. त्यातूनच खांदा कॉलनीतील शेकापचे धडाडीचे कार्यकर्ते अमोल भिसे यांनी मंगळवारी अनेक समर्थकांसह भाजपचा झेंडा हाती घेतला. पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि युवा नेते परेश ठाकूर यांनी स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे खांदा कॉलनीत भाजपची ताकद आणखी वाढली आहे. खांदा कॉलनीत भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते पाटील देशमुख, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, अनिल भगत, एकनाथ गायकवाड, सिंधुताई पाटील, संजय कांबळे, मोतीराम कोळी, जितेंद्र माने, युवा अध्यक्ष चिन्मय समेळ, शांताराम महाडिक, भीमराव पवार, सचिन मोरे, अवधेश शुक्ला, राजश्री पवार आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पक्षाचे शांती अनुसरण नवगतांचे स्वागत करण्यात आले.